नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे औरंगाबाद मधली। औरंगाबादच्या कन्नड मध्ये एका एसटी ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। या एसटी बस चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। 10 ते 15 जणांच्या या टोळक्यानं या बस ड्रायव्हरला मारहाण केली होती आणि त्यातल्या 2 जणांना आता अटक करण्यात आली आहे तर 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। साईड देण्याच्या वादातून बस चालकाला ही मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीमध्ये एसटी चालक सुधाकर शिरसाट जखमी झाले होते आणि ही मारहाण जी झाली होती त्यामध्ये वाहक सुद्धा जखमी झालेला होता। सुधाकर शिरसाट हा गंभीर जखमी झाला होता बस चालक आणि साईड देण्याच्या वादातून कन्नड बस आगाराच्या जवळच ही मारहाण करण्यात आलेली होती। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, हे टोळको होतं त्यातल्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती दिली आहे? का इतके क्षुल्लक कारणावरून अक्षरशः जीवावर बेतेल इतकी जबरदस्त मारहाण या ड्रायव्हरला केली होती? केतकी, ही कालची घटना आहे, दुपारची 3:30 आणि हे दोन्ही वाहन जे आरोपीचे वाहन आणि एसटी जी आहे कन्नडकडे जात होती आणि ओव्हरटेक करण्याच्या भानगडीमधून हा वाद निर्माण झाला। यांच्या गाडीला एसटीने ओव्हरटेक केला असा आरोप त्या तरुणांचा होता आणि त्यांनी पाठलाग केला, मात्र त्यांनी कन्नडला गेल्यानंतर ती बसला आपली स्वतःची गाडी आडवी लावली आणि कंडक्टरला बेदम मारहाण केली। आपण बघतो की लाटाकाठ्याचा वापर यामध्ये केला गेला। काल संध्याकाळपर्यंत पोलिसांनी कसलीही कारवाई केली नव्हती, मात्र ही क्लिप जी आहे व्हायरल, एक प्रवाशांनी त्या बस ड्रायव्हरला मारतानाची क्लिप केली आणि ती आज प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर ज्यावेळेस ती आपण लोकांसमोर आणली त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। जवळपास 18 लोकांवर गुन्हे दाखल केले, 18 मधील 2 लोकांना आता त्यांनी अटक केलेली आहे। 15 लोक अजूनही बाहेर आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले कारण जे क्लिप व्हायरल झालेले त्या क्लिपमध्ये ज्या लोकांचे चेहरे दिसतात त्यांची ओळख पटवून पोलीस त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, त्यांना अटक करत आहे। आता दोघांना जरी अटक झाली असली तरी काही वेळ संध्याकाळपर्यंत संपूर्ण जे आहे आरोपी अटक होतील कारण सगळेचे सगळे आरोपी हे स्वतः कन्नड शहरातले असल्यामुळे बस ड्रायव्हरची तब्येत कशी आहे सिद्धार्थ? अत्यंत क्षुल्लक कारणामुळे केतकी बस ड्रायव्हरला किरकोळ जखमा झाल्या होत्या कारण त्याच्यावर मारहाण करताना इतर लोक प्रवासी सुद्धा त्याच्या मदतीला धावले आणि त्यांनी अटकाव केला, त्यामुळं ड्रायव्हर जो आहे तो जखमी झालेला आहे, मात्र आता त्याच्यावर छोटेसे उपचार करून त्याला सोडून देण्यात आला।